रंगपंचमीचा उत्सव हा कोपरगावकरांचा अति आनंदाचा सण. या दिवशी शहरामधील जवळपास सर्वच दुकाने बंद ठेवून नागरिक या उत्सवाचा आनंद घेतात. रंगपंचमीच्या निमित्ताने शहरामधील प्रत्येक चौकात नागरिक रंगाने भरलेल्या कढईमध्ये तसेच काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे हौद तयार करून त्यामध्ये रंग तयार करत एकमेकांवर तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर रंग ओढून तर काहींना रंगात बुडून रंगपंचमी साजरी करतात. तर या रंगपंचमीमध्ये आबालवृद्धांसह युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावर्षी पाण्याची काटकसर व्हावी यासाठी रेन डान्सचे आयोजन केले होते. तर दरवर्षी नगरपालिका रंगपंचमीकरिता पाणी पुरत असते, मात्र यावर्षी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणी दिलं नाही. तरीसुद्धा हा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर आणून रंगपंचमीचा आनंद लुटला. या प्रसंगी विनायक गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पहिल्याच वर्ष असं आहे का नगरपालिकेने एक सुद्धा फायर न देता रंगपंचमी जोरात झाली आहे. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगडेस, एस9 मीडिया, कोपरगाव.